पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याचा आरोप करत आता अकोल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. कार्यकर्त्यांसह आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज अकोल्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. अधिकारी कक्षात उपस्थित नसल्यानं आता आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. आज शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 200-400-500 रुपये जमा होत आहेत. तर हे पैसे का आम्हाला कमी मिळाले याच्यासाठी आम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असता तो उडवायची उत्तरं देत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकाशी संपर्क केला ते संपर्क होऊ शकला नाही आहे. म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांना घेऊन इथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला समजणार नाही की आमचे पैसे का कमी आले आणि ते पूर्ण 100% भेटणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले नाही त्या शेतकऱ्यांचे किती पैसे येतील आणि कोण्या तारखेपर्यंत येतील हे जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.